चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर 2021 पर्यंत भारताची ट्रॅक्टरची निर्यात ही 72% वाढून 1025 दशलक्ष डॉलर्सवरती पोहोचली आहे. मागच्या वर्षी याच काळात 594 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली होती. भारतातून प्रामुख्यानं अमेरिका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका या देशांमध्ये ट्रॅक्टर निर्यात झाली होती. यामध्ये एकूण निर्यातीच्या सर्वाधिक 25.2% ट्रॅक्टर निर्यात एकट्या अमेरिकेत झाली आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या संकेतस्थळावरती देण्यात आली आहे. तर भारतातून निर्यात झालेल्या ट्रॅक्टर निर्यातीत नेपाळ 7.3, बांगलादेश 6.5, थायलंड 5.4 आणि श्रीलंका 5.3% वाटा आहे. आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2017-18 नमूद केल्यानुसार भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगातील सर्वात मोठा उद्योग म्हणून उदयास आला. एकूण जागतिक ट्रॅक्टर उत्पादनापैकी भारताचा वाटा हा 1/3 इतका आहे. भारताच्या एकूण निर्यातीत सातत्यानं वाढ होतीये. जानेवारी 2022 भारतीय व्यापारी मालाची निर्यात ही 23.69% वाढून 24.6 अब्ज डॉलर्सवरती पोहोचली आहे, जी मागच्या वर्षी याच काळात 27.54 अब्ज डॉलर्स एवढी होती. एप्रिल ते जानेवारी 2021-22 भारताची व्यापारी मालाची निर्यात ही 46.53% वाढून 335.44 अब्ज डॉलर्स झाली आहे. मागच्या वर्षी याच काळात ती 228.9 अब्ज डॉलर्सवर होती. भारताच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारनं 2014 अनेक सक्रिय आणि प्रभावी योजना आणल्या. 1 एप्रिल 2015 सरकारनं नव्या परकीय व्यापारी धोरण 2015-20 हे सुरू केलंय. या धोरणानुसार इतर गोष्टींबरोबरच पूर्वीच्या निर्यात प्रोत्साहन योजनांचा तर्कसंगत केलाय. तसंच वस्तूंच्या निर्यातीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतातून व्यापारी मालाची निर्यात योजना आणि सेवांची निर्यात वाढवण्यासाठी भारतीय सेवा निर्यात योजना या दोन योजना सुरू केल्या. लॉजिस्टिक क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी वाणिज्य विभागात नवीन लॉजिस्टिक विभाग तयार करण्यात आलाय. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.